राजानीनाथ हा तो राग आहे. राम घ्यावा गावा राम द्यावा. धागी तृक तू ना कत्ती दा राम Mm-hmm.
चक्रब जप त्रिशगान गुणेक्षज धनुर नीलोत्पलम सद्गतां ब्रीहग्रान्वित बीज पूरदनान कुंभम करेर विभ्रतम सृष्टम वाम गया सबदम करया श्री सिद्ध लक्ष्मी विभुम ध्याये नागमुखं त्रिनेत्रममलं श्रीवल्लभेशं मंगलमूर्ति मोरया भरतकुल भाग्यकलिके भावरसानंद परिणता सारे जगदखिल मोहन कले जय जय रंगाधिदेव जय देवी जगज्जननी अम्बा माता की जय म्हणा उपासनेला दृढदाल वावे भूदेव संतासि सदा नमावे सत्कर्म योगे वय घाल वावे सर्वामुखी मंगल बोल वावे राज रामचंद्र महाराज की जय मंगल मूर्ति यातायात ही सुबह भी श्रांतोष यदे सखे एकं कुरु घन छायं सीताराम पदं भज बाप्राण्या बा मानवा बाबा रे यातायातीमुळे दमला असेल यातायातीमुळे यात आयात यातायातीमुळे दमला असेल थकला असेल पुरे झालं असेल कंटाळा आला असेल तर काय कर सीताराम पदम भज भगवान रामचंद्रांच्या पार मस्तक ठेव आणि मुक्त हो हे एवढं सांगितलं तरी त्याच्यावर एवढं बोलायला पाहिजे पण बोलणार हा अभंग चार दिवस घेतला तरी कोण नाही म्हणणार आहे का नाही म्हणणार काल आपण पहिला चरण सर्वसाधारण सोडवला राम ध्यावा राम गावा राम जीवीचा विसावा आणि भोलानाथ कैलासपती उमा महेश्वर यांचा दृष्टांत सांगितला ते हलाहल कालकूट विष प्राशन केल्यानंतर एकानच त्यांना शांतता मिळाली ते म्हणजे रामनाम दुसरं चरण राम ध्यावा राम गावा राम जीवीचा विसावा कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान कल्याणातलं कल्याण काय असेल गुड बेटर दी बेस्ट जिनियस काय
कल्याणातलं कल्याण म्हणजे त्यातल्या त्यात अजून काय चांगलं? कल्याणातलं कल्याण, कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान. रघुराजा, रघु म्हणून पूर्व राजा होऊन गेला. बरेच अयोध्येचे राजे झाले. लोकांना बऱ्याच जण दशरथ माहिती आहे, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि लवकुश. पण पूर्वी बरेच राजे होऊन गेले. विश्वामित्र पण अयोध्येचा राजा आहे, जो आपल्या तर्पणात आला आणि गायत्री मंत्राचा उद्गाता झाला. नव्हे प्रतिसृष्टी निर्माण सुरुवात केली करायला. यशस्वी होत होता ब्रह्मदेव म्हणजे बेटर टू स्टॉप युअर फॅक्टरी. दोन झालं की बिघडतो. एकाच महत्वाचं आहे, द्वैत झालं की बिघडलं. पण द्वैताशिवाय एक पटत नाही. द्वैत म्हणजे दोन. सर्वम खलु इदं ब्रह्मासि. ऐक, कल्याणच कल्याण त्यातल्या त्यात काय? विश्वामित्र राजा आहे. बऱ्याच जणांची नावही माहित नाही. विशाल राजा आहे. आपल्या मुलाचं नाव आहे. अर्थात हे चरित्र कमीत कमी 8 दिवस सांगितलं पाहिजे. आपण जे मंत्रपुष्प म्हणते ते अविक्षितस्य काम प्रेर विश्वे देवा सभासदी. अविक्षित अयोध्येचा राजा आहे. अज, दिलीप, रघु ज्यांच्यामुळे ही आई भगवती भागीरथी गंगा आली, तिनं तपश्चर्या केली. त्यांनी भगीरथ किती राजे होऊन गेले, पण त्यांच्या सगळ्यातला शिरोमणी राम. किती लहे रामावर. महाकवी कालिदासांनी रघुवंश लिहिलाय. काय श्लोक आहे तो? हा असा का झाला? दुसरा सर्ग. अथ प्रजाना, ज्यांनी दात नाही त्यांनी म्हणण्याचा प्रयत्न करू नये. अथ प्रजाना अधिप प्रभाते जाया प्रतिग्राहित गंधमाल्याम वनाय पित प्रतिबद्ध अवस्थाम यशो धनुर्धेनुर मृषेर मुमुच. गायीची सेवा केली आणि परिणाम हा पुढे वंश स्वच्छ शुद्ध चारित्र्यवान आचार संपन्न सदैव स्मरणात राहील. स्मरण करावं असं एकापेक्षा उत्तरोत्तर विभूती पृथ्वी तलावर आल्या. पहिल्या दिवशी चरित्र सांगितलं होतं, किंबहुना आजही सांगतो. दशरथाला जेव्हा संतती होत नव्हती, वसिष्ठाने सांगितलं, जा इंद्राकडे अमक माग. गेले इंद्राकडे, तुमच्यासाठी काय नाही सगळं करतो. आणि ज्याची स्त्रीशिव उत्पत्ती अशा ऋषीना पाठव ऋष्यशृंग. आणि त्यांनी केलेल्या यज्ञातून राम लक्ष्मण भरत शत्रू निर्माण झाले. तुझ्या यज्ञे मी प्रकट झालो, हा माझा सन्मान दशरथा घे हे पायस दान. काय त्यातला शिरोमणी राम. असे तू हिमाचल फिरले, कमरेतक्या पाण्यामध्ये तपश्चर्या केली, माशांनी पायाचे तुकडे काढले, मिळालेली भिक्षा पाण्यातून बुडवून काढायची, त्याचे 3 वाटे करायचे आणि एकच वाटा खायचा एकदाच. 1200 नमस्कार, गायत्री पुरस्शरण आणि श्रीराम जय राम जय जय राम ह्याचं पुरस्शरण. जाता म्हणतो जेवढी मंत्राची अक्षर तेवढे कोटी जप म्हणजे पुरस्शरण. पूर्ण नाही, तद्दशावश हवन, तद्दशावश तर्पण, तद्दशावश मार्जन भोजन, फार प्रकार आहेत. पण निदान तेवढे कोटी नाही, पण लक्ष तरी, 1000 तरी, काहीच करत नाही. ह्यात काय आणि त्यात काय? अरे तुझ्यात आणि माझ्यात काय? अन्न बुडवायचं आणि काढाय मग खायचं का? वाढणाऱ्याची भावना अन्न जेवणाऱ्याच्या मनावर होते. ते म्हणले कल्याणातलं कल्याण काय? सुपर फाईन कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान. भगवान रामचंद्रांचं गुणगान गाणं हे कल्याणातलं कल्याण आहे. पुढे मंगलाचे जे मंगल, राम कौसल्येचा बाळ.
काय रामदास स्वामींनी लिहिलाय अभंग, वाह रे वाह वा। कल्याणातलं कल्याण, मंगलातलं मंगल, अरे काय मंगल 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 काय ऐका म्हणलंय, मंगलाचे जे मंगल राम कौशल्याचा बाळ, कौशल्याचा बाळ आहे तो राम, कारण त्यांना माहिती आहे त्याच्यानंतर म्हणजे बरेच राम व्हायचे आहेत, एन टी राम, एन टी राम, जग जीवन अंथरुणात 64 कोटी रुपये सापडले, सुखराम, आता राम विलास पास ऑन, राम आहे पण रामाची वृत्ती आहे, पण त्याच्या फक्त नामस्मरणानं पापाचा ऱ्हास होतो। रामकथा रस रे, तिथे शब्द बदललेत, रामकथा रस रे मधुर बहु रामकथा रस रे, ज्या रस पाने संसारातून सहज पायने सरे, रसना दर्वी श्रुती पात्रातून हृदयालय उतरे, कृष्ण दयानव सांगत असे गुज हेच कथा गुजरे, रामायण वाचलं तरी पापाचा नाश आहे। एक पोरगा वर्षातून 260 दिवस कीर्तन आणि भगवंताच्या निमित्तानं फिरतो, एका ठिकाणी कोकणात व्यवस्था केली होती, नाही कीर्तन होती, आणि मी सांगतो शक्यतो मला गरिबाकडे उतरवा, का ते श्रीमंतांच्या पद्धतीने आम्ही वागू शकत नाही, पैशानं श्रीमंत असले पण मनाने गरीब असले ना जमलं प्रति 11 कीर्तन संपलं, 11:15 11:30 जेवलो आणि 12 झोपायला, ते पोरग रडायला लागलं। बर एक दिवस ठीक आहे, ते रड थांबल्याशिवाय झोप येणार, 12:30 1:30 पोरग झोपे ना, बर आई वडील घोराख्या मी आज झोप येईना, 3 दिवस झाले आणि जागरण झालं तर गळ्यावर परिणाम होतो, कारण ह्याला विश्रांती पाहिजे ना, बरं आम्ही बसलो की बोलायला सुरुवात, कुठला विषय कुठे कधी केव्हा कोण विचार काय विचार सांगता येत नाही। एकाने मला हा अभंग चालू होता आणि पार्लेला कीर्तन होती, असा विषय होता, तो त्याने विचारलं त्या रामायणात ते काम करणारी कोण, तिरळी भक्ती ती, तेव्हा चालू होत, म्हटलं तिचं नाव ललिता पवार, अप्रतिम काम केलंय, सुंदर काम केलंय, बुवा नमस्कार, बर बुवाला कोण कुठे भेटले सांगता येत नाही, बुवाला लोक बोलता, बुवा सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवतो काय, आणि कसं शक्य, हाऊ इज पॉसिबल, बुवा एक प्रश्न विचारू का, तुम्ही कीर्तनाला लायसन नाही का, बुक का आहे, म्हणजे एक विचारू, हा ललिता पवार आणि शरद पवार यांचा संबंध का, आता काय संबंध आहे का, बुवा कीर्तन करणार त्यांचं करायचं काय, पण बुवा 10 गावचं पाणी प्यालेला कुठलाही बुवा तसा, आम्हा घरी शब्दांचीच रत्ने, म्हणजे जाऊ द्या ना आपल्याला काय करायचंय, दोन्ही आपापल्या ठिकाणी मोठे आहेत, पण सांगा बरं काय फरक आहे, म्हणजे ललिता पवार ही उत्कृष्ट नटी आहे, कामाशी समर असून प्रसंग समोर उभं करणं वा, आणि शरद पवार ही नाटकातली नटी आहे, म्हणजे खलनायक आहे आणि राजकारणातले, मी खलनायक कुठे, तुम्ही म्हणला का ते टेप करताय, पण तुम्हाला आमच्या प्रकाशकर बोंचे, प्रकाशकर बो म्हणजे एक महान विद्वान कीर्तनकार ज्यांनी गुरुचरित्रावर 4 वर्ष चातुर्मास केला, फक्त गुरुचरित्र, हात ओळखत, एखादी गाय दूध नाही पण मालक आला की लगेच अम्मा, एखाद दुसरा आला की गाय वासरू निश्चित घसरू पुरे, गमत काय सांगत होतो, प्रकाशकर मी सांगितलं ते विनोदी आहे आणि बोलताना असं बोलाय की वेदांत असायचा, आहेत अजून पण थकलेत आता कीर्तने, 4 वर्ष प्रत्येक 4 महिने गुरुचरित्र केलं आणि शेवटी संपलं नाही, 1.5 तास प्रवचन, काय विद्वत्ता असेल माणसाची, त्यांना शंकराचार्य म्हणून आलं होतं आणि गुळवणी महाराजांच्या मठात त्यांच्या स्थानावर तुम्ही बसा ते गेल्यानंतर इतकी ऑफर होती, पण ते म्हणायचे नटी
आणि वाटी, कुठल्याही ताटाबर वाटी जशी फिरते फिल इन दी ब्लॅक. सगळं उघडघड कशाला बोलायला पाहिजे? काही लोकांना विनोद घरी गेल्यानंतर कळत. तात्पर्य पकडतव्य, मंगलातलं मंगल काय? एकच आहे, मंगलाचे जे मंगल राम कौशल्याचा बाळ. कौशल्याचा बाळ जो राम आहे तो मंगलातलं मंगल आहे. बरं ते नाव कोणीही कुठेही कधीही केव्हाही कुठे घ्या, पुण्यच आहे. क्षमा करा, मासिक धर्म असताना सुद्धा ते नाव घेतलं तरी चालेल, कारण त्याला ओंकार नाहीये आणि स्वर नाहीये. काही लोकांना पटणार नाही. काय आहे, ज्यांना काही करायचंच ना ते जास्ती चर्चा करतात. आणि हा भगवान अणुरणूमध्ये सगळीकडे भरला आहे. सहस्रशिषा पुरुषाक्ष पुरुषास सहस्रपाद सभूम विश्वतुरुत्व अत्यतिष्ठ दशांगुलम पुरुष सुक्त ऋग्वेद 10वा मंडळ, त्याच्यात पुरुष सुक्त आहे. सगळीकडे देव भरलाय. रीता ठावया राघवा विन नाही, भगवंतानेशी जागाच नाहीये, तो सगळीकडे भरलाय. एकाने प्रश्न विचारला, विचारणारा काय कॅपॅसिटीचा आहे तुम्हाला कळेल. आणि संतांना प्रश्न विचारला, हम एक पूछना चाहते है, पूछो क्या चाहते है. सगळे बसले होते अतिरिती महारथी त्यांचे भक्त, आणि हा येत होता. मैं इतना पूछना चाहता हूं, अगर सब जगह पे भगवान है तो झाड़े को कहां जाए. कळलं ना, म्हणजे हे तुम्हाला, अगर सब जगह पे भगवान है तो झाड़े को कहां जाए. त्यांनी ऐकलं आणि सगळीकडे एकदा बघितलं. का? याच्या प्रश्नाला असं उत्तर मिळणार आहे की ज्याचं नाव ते यावरे यम. क्या बोले, सगळं माहिती आहे, ऐकलंय. तिसऱ्यांदा परत, अगर आप बोले सब जगह के भगवान है, भगवान के बिना कुछ है ही नहीं सब जगह, उसलिए तो खंबे से प्रकट हो गए. अपने बहुत अच्छा बोला, लेकिन अगर सब जगह पे अनुरणय मन भगवंत है सगळीकडे, झाडे को कहा जाए. काय उत्तर दिले, वारे वा, हाँ मैं बोला वो सच, सच है बराबर. मैं बोलू आपको, जिस मुखे में राम नहीं वहां जा. ज्याच्या तोंडामध्ये राम नाम नाही तिथे जा. म्हणून तर रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. राम काय मध्यमात म्हणाले बुद्ध कौशिक ऋषी, माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर नान्यं जाने नैव जाने न जाने राजाधिराज रामचंद्र महाराज. राम माझी आई आहे, राम माझे वडील आहे, राम माझे सर्वस्व आहे. सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर नान्यं जाने नैव जाने न जाने. म्हणून तर समर्थ म्हणाले शेवटी, राम ध्यावा राम गावा राम जीविचा विसावा. कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान, रघुरायाचे गुणगान गाणं हेच राम. गोष्ट माहिती तुला सांगतो, ब्राह्मण कुळात जन्माला आला, पण संगती चांगली मिळत म्हणून सांगता येत नाही. त्याच्यात लग्न झालं, 3-3.5 मुलं झाली, म्हणजे 3 मुलं वर्क इन प्रोग्रेस. आणि बायको म्हणली, तो हसतोय हे हसतात मला काय किंमतच नाही. सगळ्या बायका असं म्हणतात, आपली किंमत आपण वाढवायची असते, होय की नाही? होय म्हणा. कोणी निंदा कोणी वंदा अपुला स्वहिताचा धन, माझं हित कशात आहे हे बघा, मला इथे राहायचं नाही. तो पाळण्यातला दीर पण मला हसला, मूर्खपणा किती आहे तो पण मला हसला. त्याला काय कळतं का, ते तर परब्रह्म आहे, ज्याला पापच माहीत नाही, पुण्यही माहीत नाही, काहीही माहीत नाही, तो पण मला हसला. काय करूया, चल
आणि अग अग बायले सगळं तुला वाहिले, म्हणून स्वर चालू ठेवा. झालं घर सोडलं आले बाहेर. आता तीन दगड मांडले की कळतं, एकात असताना कळत नाही, वेगळा राहिला की कळतं. म्हणून ह्या संसाराला चार पायाचा चौर, तीन चार पायाचा चौ तिपाई म्हटले, तीन पायाचा चौरंग विवेकानंद. कारण सुखी कोणीच नाहीये. परत विषय यायला नको, ठीक आहे. आहे ते संपलं, पुंजी संपली, तुझं कष्ट तर नको. स्वकष्टाजित आहे काय? आणि बायकांना हो हे संपलंय, ते संपलंय, ते संपलंय, काय करू? द्या म्हणल्या अरण्यात. वरे मिसेस काय विशेष? द्या म्हणल्या अरण्यात. फरशी घेऊन राहिला, चरित्र आपल्याला लक्षात आलं असेल. आणि येईल त्याला मारावं. एकदाच मारायच्या वेळी वाईट वाटत, पहिल्यांदाच बापाला चोरून पहिल्यांदाच घेताना वाईट, मग सवय झाली की मग काही नाही. म्हणून राम गणेश गडकरी म्हणाले, व्यसने लागायच्या आधीच सुटत. म्हणून व्यसन करू नका. शेवटच्या दिवशी मी भिक्षा मागणार आहे. भिक्षा म्हणजे पैसे मागणार नाही, घाबरू नका. आपण कीर्तनाला या, बुवा मागतील की छे, अजिबात नाही मागणार. येईल त्याला मारावं. आणि असं होता होता ह्या गादीचे मालक एक दिवशी त्या रस्त्यानं चालले होते अरण्यातून. ओ शेंडीवाले थांबा, थांबले. मनात म्हणले, ह्याचा उद्धार करायचा आहे मला. शेंडीवाला म्हणला, कोण आपण? मी कोणी का असेना? तुम्ही कोण? चिपळी आहे, तंबुरी आहे, माळा आहेत, शेंडी आहे आणि फुलं आहे. मी, मला नारद म्हणतात. नारद कुठे चाललाय? आम्हाला वाट, जागा कुठे आहे? कुठे? दाही दिशा. हरिदास, हरदास आणि हरिदास, हर दिन दास और हरि का दास. काय आहे तुमच्याकडे? माझ्याकडे आहे काय? मला लागतच काय? एक शेंडी, तंबुरी, चिपळी. त्या तंबुरीत काय? काही नाही. आणि तंबुरीत काही नाहीये, तसे या ब्रह्मांडातही काही नाही. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैवना परा. काय म्हणला? कळलं. जन्माला त्याच्यात पण संस्कार नसल्यामुळे काही कळलं नाही. नारद म्हणले, काय करायचे तुला? आणलंय ते धन ठेवा. नारद म्हणले, माझ्याकडे धन आहे पण ते नामरूपी धन आहे. ते चोर लुटत नाही, माझ्याकडे जाऊ शकत नाही आणि वाढत आहे. काय बोलताय? माझ्याकडे धन नाहीये. खरं सांगा, मी खोटं बोललोच नाही. तंबुरी घेतली आणि दगडावर आपटली. काय निघालं? काय नाही. चिपळी वाजून बघितली, कुठे नाहीये? तपापलं. काय नाही. अरे बाबा तू कोण? माझं नाव वाल्या. करतोस काय? इथून जो जातो येतो त्याला पकडतो, त्याच्याकडचं धन घेतो, नाही दिलं तर त्याला मारतो. बर. आणि ते धन बायकोकडे देतो. समाधान झालं? हा पहिला जिन्नस भेटला, समाधान झालं का? म्हणून किती धन मिळालं की समाधान वाटेल? आणि हे धन समाधानासाठी आहे काय? किंबहुना बुद्धी फिरवण्यासाठी धन आहे. जास्ती धन झालं की माणसाची वृत्ती बदलते, नीती बदलते, माणूस की बदलते आणि आंधळा होतो. गोरबाई बघत असा चालतो. भिकारी कोणाला? अरे पण ह्याच्यातूनच गेलास ना तू. पण द्यायचं म्हटलं की अंगावर काटे येतात. दातृत्वम प्रिय भक्तृत्वम धीरत्वम उचित अज्ञता हे अभ्यासानं येत नाही, घेऊन यावं लागतं. देणं त्याला म्हणतात दाते, आडनावाचे नव्हे. अर्थात आपण जी काही पुंजी पुंजी दिले त्याच्यामुळे हे हा रहाडगाडग चाललंय, छान चाललंय. असंच वाढवा. भगवान कृष्णाने जरी करंगळे पर्वत धरला, बाकीच्यानी काठ्या लावल्या, राम समर्थ रामही बघतो कोण कुठे कसं किती देतो आणि त्याचा विनियोग कसा छान होतोय. बुद्धी झाली तर द्या. विश्वास द्या. विश्वास नसा अजिबात देऊ नका. कारण इथे आल्यानंतर प्रत्येकाचा विश्वास पूर्ण होतो, श्रद्धा पूर्ण होते. म्हणून तर एक म्हातारी सकाळी बिचारी कमरेत दाखले येते हो.
तिला बघितलं मला पहिले शबरीची आठवण झाली. काय श्रद्धा आहे, श्रद्धा मे लभते ज्ञानम, श्रद्धा ते सगळं, श्रद्धा नसेल काही नाहीये. किती माणसं मारलीस रे, इतकं धन दिलं, बायको समान झाली. वल्यानं बघितलं, कुऱ्हाड काढली होती मारायला फरशी, पण मारली नाही. किती माणसं मारलीस माहित नाही म्हणले. किती रांजणं भरली, तो म्हणला एक माणूस गेला की एक रांजण एक दगड टाकतो. किती रांजणं भरली, 14. म्हणजे नेमकं काय हो, 14 काय? इतकं पाप केलंस की 14 ही भुवनामध्ये तुला जागा नाही. 14 भुवन कुठली? खालचे 7 लोक आणि वरचे 7 लोक. जे संध्या करतात, अंडरलाईन विथ रेड पेन्सिल, जे त्या संध्येमध्ये प्राणायामाच्या आधी 7 लोकांचा उल्लेख आहे. भूह, भुवः, स्वाहा, महा, जनः, तपा आणि सत्यम. भूह, भुवः, स्वाहा, महा, जनः, तपा आणि सत्यम, 7 लोक. तसे खाली 7 लोक आहे. तुझ्या कर्मानुसार तुला त्या त्या कॅटेगरी प्रमाणे बढती. म्हणजे पाप केलंस, पाप पुण्यम समंकृत्व नरयो. अरे पण कोणी सांगितलंय बरोबर झालंय म्हणून? खाली 7 लोक आहे, वर नाही तर खाली तुला भोगायला आहे. कुठले? अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल. भोग तुझ्या कर्माची फळ. जोपर्यंत हे सुटत नाही तोपर्यंत ह्यातून मुक्त होऊ शकत नाही. काय म्हणलात? नाही ते सोडून दे. किती माणसं मारलीस? खूप मारली. फायदा काय झाला? कशाला मारली? बायको मुलांना सुखात ठेवण्यासाठी. ते सुखी झाले का? पैशानं माणूस सुखी होतो? गैरसमज आहे. जो सायकल चालवतो, बायसिकल, बाय बाय चालतो ती सायकल, तो म्हणतो मला लुना केव्हा मिळेल. लुना म्हणतो मी, लुनावाला म्हणतो मला स्कूटर केव्हा मिळेल. स्कूटरवाला म्हणतो मला मोटरसायकल केव्हा मिळेल. मोटरसायकल म्हणतो मला फोर व्हीलर केव्हा मिळेल. फोर व्हीलर घेतली की मला एसी केव्हा मिळेल. हे कधी संपलाय? मला विमानातून केव्हा जाता येईल? ओ पट्टेवाला असतो पिऊन, बऱ्याच वेळा पिऊन असतो. तो म्हणतो मी क्लार्क केव्हा होईन. क्लार्क म्हणतो मी हेड क्लार्क केव्हा येईल. हेड का म्हणतो मी साहेब केव्हा होईन. साहेब म्हणतो मी अजून मोठा कसा होईन. मी खासदार कसा होईन. मी खास दारोदार भीक मागतात ते खासदार. आता येतील तुमच्या जवळ जवळ आहे, नाहीतर मी तोंडही दाखवत नाही कामाच्या वेळी. कामाच्या वेळी दास मारुती, निवडून आले की वीर मारुती. ओळखतच नाही. म्हणून तर समर्थ म्हणावे, जगी सर्व सुखी, हु इज देअर इन वर्ल्ड. कोणी नाहीये जगात. कोण सुखी आहे? सरकार सुखी आहे? सरकार का सर हाय का असं 3 वर्षापूर्वी लोक म्हणत होते. बांधून ठेवलं तरी आतून आपोआप इव्हॅपोरेट व्हायचं, कारण तिनं सांगितलं की ये रे माझ्या बुगु बुगु नंदी बैल असं ते हे गाणं आहे. किती माणसं मारलीस माहित नाही. किती रांजण भरली? 14. काय हो, जे तू केलंस ते तुला फेडावंच लागेल. म्हणजे पाप केलंस तुला भोगावंच लागेल. किती माणसं, किती भ्रूण हत्या झाली. लक्षात ठेवा, आजही बऱ्याच माणसं सरकारने कायदा केला तरी मुलगा आहे की मुलगी आहे बघतात आणि अबॉर्शन करतात. ह्याला भ्रूण हत्या म्हणतात. पाप आहे. परा बोललोय भगवंतानी स्त्रीच्या ठिकाणी उपजत मुलाच्यासाठी संतेसाठी दुधाची व्यवस्था केली. त्याचं अन्न मारू नका, सौंदर्यासाठी भरपूर पाजा. आणि जोपर्यंत दूध पिते तोपर्यंत संतती होत नाही. बरोबर आहे ना? किती माणसं मारलीस? अमकी अमकी. बायको म्हणून सुखी आहे? तुला भोग भोगावे लागतील. म्हणजे काय? तुला दुःख भोगावं लागेल आणि हलहाल होतील. तुकोबारे मला विषयांचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड. ऐका, मारिती झोडीती तोडीती निष्ठूर यमाचे किंकर मनेकर सेवक. यमाचे किंकर बहुस आलं. अशी पत्री तरुवर खैरांचे, अशी म्हणजे तलवारीसारखी झाडं, त्याच्यामध्ये ह्या ढकलता जा
काय काय होत असेल. असे पत्री तरुवर खैरांचे इंगळ निघतील ज्वाळ तैल पाक. तप्ता भूमीवरील लोळविती पाही अग्निस्तंभ बाही कवळ कळविती कवळविती म्हणून तुका येतो काकुळती पुरे याता याती गर्भवास. हे एक विषयी ओढानून ठेवतो पण मुक्त व्हायचं असेल राम. अरे बायकोला जाऊन विचार महाराज. मी बायकोला जाऊन विचार कारण तुम्ही गेलात तर मी कीर्तनकार आहे नारद महाराज. मी शब्द दिला की बदलणार नाही म्हणजे वन्स अपॉन ए टाइम दिला की शब्द दिला म्हणून तर रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय वचन नंतर रीत आहे वचन जाय प्राण न जाय फरक आहे. वटेल झालं ती फाळणी करणार नाही. कोणी केली पुरे राजकारण हे गजकारण आहे न बोललेलं बा सगळं समाजाला कळतं. व्हॉट्सअपचा परिणाम गोरगरिबांना कळलंय त्यामुळे पुढे सध्या भारताला अप्रतिम दिवस आहे. अजूनही चांगले दिवस येतील. थोडं थांबा अपप्रचाराला बळी पडू नका आणि सत्य समजून घ्या. जाणार नाही नाही बांधून ठेव गरज नाही. मी इथे राहतो जा घरी आला. बायकोने विचारलं का हो काय आणलंय भांगटिळा बाजूबंद मंगळसूत्र गोटपाटल्या कंबरपट्टा काहीही आणलेलं नाहीये. मग कशाला आणत गिळायला वेळ आहे जेवायला वेळ आहे अरु काय जा काहीतरी घेऊन या. नेहमी विचारायला आलो. आय वॉन्ट टू आस्क वन क्वेश्चन व्हॉट यू वॉन्ट. मी जे काही पाप केलं घडलं तुमच्यासाठी ज्याच्यात तुम्ही सामील आहात. बायको म्हणलं धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नाते माझ्याशी तुम्ही लग्न करणं केलं माझं पोट भरणे तुमचं कर्तव्य आहे. आय डोंट वॉन्ट एनिथिंग. पाप पुण्य मला माहीत नाही म्हणजे मी तुमच्या पापात सामील नाही. थोरला मुलगा प्रिन्सॉप हॅलो मिस्टर यस बा डॅडी काय डॅडी उप डॅडीच नाही पण डॅडी बाबा तात काय शब्द आहे बरं. माझा किनी मुलं मला मम्मी म्हणते कौतुकांना सांगतात. घरी जाऊन शपथ घ्या आजपासून तोंडातून मम्मी म्हणायचं नाही म्हणून. हे मम्मी म्हणायचं नाही. मम्मी म्हणजे इजिप्शिया पिरॅमिड्समध्ये पुरलेल्या प्रेताला मम्मी म्हणतात. मम्मी आपली संस्कृती आहे. अंबा शंकराचार्यांचे एक अंबा आई आई हा मंत्र आहे हो. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तुम्हाला आई असेल तर पडी असेल त्यांना त्रास देऊ नका. वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवू नका. होईल तेवढी त्यांची सेवा करा. अहो आई वडिलांची सेवा करायला लागला प्रत्यक्ष सावं परब्रह्म आलं कुठे थांबू. ही गे बीट काय नामदेवांचं चरित्र आहे. आपण आई वडिलांची सेवा करतो का. आई वडिलांच्या पेन्शनवर जगणे सेवा नाहीये. आणि त्यांना टेन्शनही देऊ नका. आणि पेन्शन तुला काय करायचं ते करा. आपण भाकरी मीठ खाऊ चटणी खाऊ पण आई सुखात ठेवा. दोन दैवत घरात आहेत. मी फार दुःखी आहे की मला आई नाही वडील नाही. वडील 93 वर्षी गेले आई गेली. मायानं प्रेमानं पाठीमन हात फिरवणारा कोणी नाही. काय बुवा. अरे बुवाची दुःख माहिती आहेत. मी नाही आई वडिलांची सेवा करून मी पुण्यात होतो गोव्यात गेले बिचारे. खरं सांगू आम्ही असे घडलो निर्व्यसनी गर्व नाही आहे ते सत्य. ही आई वडिलांची कृपा आहे. धाकटा भेटला बाळा ओ बाबा तू पापा सामील आहेस. बाबा मला पाप पुण्य कळत नाही हो पण आज तुमचा चेहरा वेगळा दिसतोय. दॅट्स कॉल्ड अ टर्निंग पॉइंट. मी तुमच्या पापा सामील नाही. मला पाप पुण्य माहीत नाही. आणि नारद महर्षी धावत धावत आले. बघताय तो नारद महर्षी बसलेले होते. वाल्या धावत धावत आला आणि त्या नारदांच्या पायावर मस्तक ठेवलं. महाराज पापात कोणी सामील नाहीये. जाता तर एक सिद्धांत काय सुंदर धर्मशास्त्र आपला आहे. नवऱ्यानं केलेलं पुण्य बायकोला मिळतं. कान उघडे ठेवू नये का. नवऱ्यानं केलेल्या पापात बायको सामील नाही.
ऐका हा, बायकोनं केलेल्या पुण्यात नवरा सामील नाही, दुसरा अर्थ विचार केला तर हा, आणि बायकोनं केलेलं पाप नवऱ्याला लागतं. काय बांधलाय धर्म, कोणीही वाईट बघू शकत नाही. फार बोलता येईल, घड्याळ पुढे चाललं 5 मिनिटात. पश्चात ताप हा पश्चातच होतो, पण पश्चाताप दग्धम हा दग्ध झाला तर महाराज किती रांजण भरली रे. समोर 7 दिसत आहेत आणि तिकडे 7 आहेत. बर महाराज, आतापर्यंत 1,00,000 चुका असं तिला केल्या, आता मी त्याला तुम्ही सांगाल ते प्रीती करेन, प्रेम करेन, माझा सर्वस्व तो आहे, सांगू. मग म्हण राम, हा म्हणला मरा, राम राम मरा मरा, पडिले वळण द्या सगळं. एखाद्याच्या तोंडात वाईट शब्द बसले तर ते पाठीमागे घेता येत नाहीत, सतत सवय होते. वाईट शब्द बोलल्याचे वाक्य सुरू होत नाही कशासाठी, न राम मरा, राम राम मरा मरा. नारद म्हणले म्हण बरा, मरा मरा मरा. नारदांच्या लक्षात आलं, एकदा मुन्ना मरा म्हणतो, दोनदा म्हणून मरा म्हणतो, म्हण म्हण राम 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 मराम राम 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 राम. हात ठेवला म्हण राम राम राम, आणि समाधी लागली. काय गुरु आहे आणि काय शिष्य आहे, पूर्ण बदललं. आणि असा बसला, बायको मुलं कशाला अरण्यात येत होती, खायला मिळत होतं गांधी सोनं, वारूळ वाढलं. म्हणून वाल्मिक बऱ्याच वर्षाने ज्या वेळेला त्या रस्त्यानं नारद चालले होते, शब्द ऐकले राम. आपण म्हणतो राम 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 राम, कुत्र लागे का पाठीमागे, राम रा पाप जातं, म तोंड बंद, राम राम शब्द ऐकले, थांबले. पहिला शिष्य पापी लुटारू, काठी घेतली आणि वारुळ बाजूला केलं आणि बघताय तो काय, दाढी और जटा सिर पर है, दाढी और जटा सिर पर है, तिलक न लगाया भाल, कोठी सूर्य का तेज नयन मो, ये देखो कलिकाल. दर्जट वाढलेले तिलक नाहीये. आणि जेव्हा वर्व थंड वारा आला, समाधी भंग झाली आणि नारदानं बघितलं, महाराज आता तर मी पापातून मुक्त झालो नाही, अजून नाही, परत बसू. काय घडलं, राम नाम सांगितलं. हे बेसूर वाटत उलट्या नामे, उलट्या नामे, उलट्या नामे तरला वाल्या. राम राम मरा मरा म्हणायचं, पण मरा मरा सतत म्हटल्यामुळे उलट झालं. आणि राम उलट्या नामे तरला वाल्या, धन्य धन्य प्रभूचे नाम, प्रभूचे नाम राम, श्री राम जय राम जय जय.
आज्ञपातकी वाल्या कोळी. आज्ञा होता ज्ञान, ज्ञानावर अज्ञानाचं पटल. ज्ञानावर अज्ञानाचं पटल, विषयामुळे सर्वस्व विसरला. पण आज्ञपातकी वाल्या कोळी सात रांजणे पापे भरली. स्वर काळजात घुसतो बघा. आज्ञपातकी वाल्या कोळी सात रांजणे पापे भरली. नारद मुनींचे, नारद मुनींचे घडले दर्शन. नारद मुनींचे घडले दर्शन. नारद मुनींचे घडले दर्शन. सांगितले त्या नाम, नाम काय सांगितलं? श्री राम जय राम जय. उलट्या नामे तरला वाल्या. आणि त्याच वाल्यानं शेवटी सांगितलं काय करू मुक्त होण्यासाठी. रामाचं चरित्र तुझ्या शते मूळ रामायण, नंतर बरीच रामायण झाली पण मूळ ते एक एक अक्षरम पुसाम महापा. साधीनी महापातक नाष्ट होतात कशामुळे? कशामुळे? राम ध्यावा तीतीना धीतीना नाथी. राम ध्यावा, राम ध्यावा, राम ध्यावा, राम ध्यावा, राम. राम जीवीचा विसा काय कसं म्हणतात? चावी सावा कुठली चावी आहे? रामची बीचा विसावा हे राम.